नमस्ते, शुभ दुपार सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर प्रतीक्षाच्या शाळेत आज ऑनलाईन भाषण स्पर्धा होत्या. तर प्रतीक्षानं आत्ताच भाषण केलेलं आहे. इथं बघा, प्रतीक्षा बसली, भाषण झालं, कपडे बदलले आणि आता बसली इथं. तर तुम्हाला आता भाषण दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये मी, म्हणजे याच्यानंतर दाखवते असं. त्यांनी सकाळी भाजी चपाती खाली होती, पण आता बोलली काय मम्मी तू शिरा बनवून दे गुळाचा. तर मी आता त्यांना शिरा बनवून दिला. बघा इथं, बघ इथं मस्तपैकी गुळाचा शिरा बनवला. मुलं बघा मस्तपैकी आता शिरा खाऊ लागले. त्यांना लय आवडतो गुळा शिरा, मला पण लय आवडतो. आणि इथं आमची मांजर बघा मिनवा, तिला बी भूक लागली. अरे बघा, चालू आहे जोखा खेळायचं काम. नागपंचमीला जोखा बांधलेला तो पहिला तुटलेला, आता परत नवीन बांधला. आता जोखा कसा सुटतो? आता सण पण झाला तरी जोखा नाही आता सुटायचा. सोडायला नाही सांगतात पोरं आता. हा दिदे सोडायचं जोखा? नाही सांगते बघा, नाही सोडायचं. पाऊस पण आमच्या रात्रीपासून चालूच आहे. पावसाने खूप कंटाळा आणला इकडं. गावाकडं अजिबात पाऊस नाही पडून राहिला. इथं बघा किती पाऊस सारखा चालू आहे रात्रंदिवस. घराच्या बाहेर पण निघायला होत नाही इकडं जायला, पण इतका पाऊस चालतो. सगळे जेवायला बसले. इथं ही बनवली ती आपली मिरची भाजी बनवली आहे. गिलकी आणि सिमला मिरची आहे तिची. आणि चपात्या बनवल्या आहेत सकाळी. आता इथं शिरा बनवला. या जेवायला तुम्ही पण सगळे आला. तू बोल ना दादू. हा काय जेवायला या म्हणा सगळे. शिरा बनवला म्हणा आम्ही मस्त पैकी. इथे बघ डॉक्टर खाणे. काय गंध कसला? दादून लावलं ना दादू. हा कोण लावलं दादू? काय लागलं पप्पा दादा? माझे नाव प्रतीक्षा सुभाष बर्गे, इयत्ता सहावी. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा धुंदलवाडी. अध्यक्ष महोदय, उच्च गुरुजन वर्ग आणि व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती आणि माझे बाल मित्रांनो, आज 15 ऑगस्ट या निमित्त मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा आणि देशाच्या गौरवाचा. दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा अनेक वीरांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि खरोखरच त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.